राज्यात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पूर्ण राज्यात पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे कडक निर्बंधांसह नियम तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले आहे याचा छोट्या व्यापाऱ्यांना आणि मजुरांना फटका बसत असून उदरनिर्वाह चालवण्यासाठी कर्ज घेतलेल्या फायनान्स मायक्रो फायनान्सचे हप्ते भरण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे लॉकडाऊन काळात मायक्रो फायनान्स तात्पुरती बंदी घालून त्यांच्याकडून करण्यात येणारी वसुली थांबवावी अशी मागणी आसिफ नरसीकर यांनी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे छोटे मोठे व्यवसाय करणारे आपला रोजगार चालवण्यासाठी मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लोन घेऊन उदारनिर्वाह चालवत असतात आणि नियमित परतफेडी करतात परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना आजाराचे मोठे संकट आल्याने आणि महाराष्ट्रासह जिल्ह्यात कोरोनाचा मोठा उद्रेक होताना दिसत असल्याने यामुळे या महामारीला या रोखण्यासाठी शासनाच्या वतीने ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंधासह नियमावली जाहीर करण्यात आली असून पंधरा एप्रिल ते एक मे पर्यंत पूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे या काळात लोकांनी घराबाहेर न पडता घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे यामुळे गोरगरीब जनता हाताला काम मिळत नसल्याने घरीच बसली आहे तर छोटे मोठे व्यापाऱ्यांच्या दुकाना बंद असल्याने त्यांचा व्यापार ठप्प झालाय पोटाचा प्रश्न समोर असल्याने कर्जाचे हप्ते भरणे शक्य नसल्याचे अनेकांनी बोलून दाखवले मात्र सदर कंपनी आणि मायक्रो फायनान्स कडून सक्तीची वसुल वसुली करण्यात येत आहे वसुलीसाठी ठरवलेला दर आठवड्याला बैठकीमध्ये कर्ज घेतलेल्या सर्व महिला एकत्रित जमा होत असल्यामुळे संचारबंदीचे उल्लंघनही होत आहे यामुळे जिल्हाधिकारी यांनी सर्व बाबींचा विचार करून संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात विविध प्रायव्हेट फायनान्स यांच्याकडून करण्यात येणारी सक्तीची वसुली थांबवण्यात यावी आणि गोरगरीब जनतेला न्याय द्यावा अशी मागणी शेख असिफ नरसिवर यांनी निवेदनाद्वारे केली आहे गंगाधर गंगासागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड